नमस्कार, मी सद्दाम हुसेन मुल्ला, एसएम नेटवर्क प्रस्तुत इचलकरंजी न्यूज टाइम मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत इतकी वाढ, पूरबाधित नागरिकांना सतर्कतेचा इशारा। धरण क्षेत्रात संततधार पडणाऱ्या पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत आहे। राधानगरी धरणातून 8.30 TMC पाणीसाठा आहे। धरणाच्या 5 स्वयंचलित दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे। आज संध्याकाळी 7 वाजण्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणातून 8,540 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्यामुळे भोगावती आणि पंचगंगेच्या पाणीपातळीत वाढ होत आहे। राजाराम बंधाऱ्यावरील पंच नदीची पाणीपातळी 40.08 फुटावर गेली आहे, तर 82 बंधारे पाण्याखाली असल्याने वाहतूक ठप्प झाली आहे। त्यामुळे पूरबाधित नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे। पंचगंगा नदीवरील शिंगणापूर राजाराम सुरवे रुई इचलकरंजी तेरवाड व शिरोळ, भोगावती नदीवरील शिरगाव तारळे हळदी राशिवडे सरकारी कोगे व खडक कोगे, कासारी नदीवरील येवलूज पुनाळ तिरपन ठाणे आळवे कंटे वालोली बाजार भोगाव पेंडाखळे कंजरफेड व कुंभेवाडी, हिरणेकेशी नदीवरील सुळेरान दाभिळ साळगाव चांदेवाडी ऐनापूर हरळी गिजवणे निलजी व खंदाळ, घटप्रभा नदीवरील पिळणी बिंजूर भोगली हिंडगाव कानरडे सावर्डे अडकूर कानडेवाडी व तारेवाडी, वेदगंगा नदीवरील निळपण वाघापूर कुर्णी बस्तवडे सुरुपली चिखली गारगोटी म्हसवे व शेनगाव, कुंभी नदीवरील कळे शेनवडे वेतवडे मांडुकली सांगशी व असळज, वारणा नदीवरील चिंचोरी मानगाव तांदुळवाडी कोडली खोची शिंगाव व मांगले सावर्डे, कडवी नदीवरील भोसलेवाडी कोपार्डे शिरगाव सवत सावर्डे व सरूळ पाटणे, ताम्रपर्णी नदीवरील कुर्तनवाडी चंदगड हल्लारवाडी काकरे न्हावेली कोवाड मानगाव व ढोलरवाडी, दुधगाव नदीवरील दत्तवाड सुळकुड सिद्धनेरली व बाचणी, धामणी नदीवरील सुळे व आंबर्डे तुळशी नदीवरील बीड व आरे असे 81 बंधारे पाण्याखाली आहेत। जिल्ह्यातील धरणामध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे। तुळशीमध्ये 1.96 TMC, वारणा 29.21 TMC, दूधगंगा 15.38 TMC, कासारी 2.33 TMC, कडवी 2.43 TMC, कुंभी 2.27 TMC, पाटगाव 2.82 TMC, चिकोत्रा 0.94 TMC, चित्री 1.48 TMC, जंगमहट्टी 1.02 TMC, घटप्रभा 1.56 TMC, जांभरे 0.82 TMC, आंबेहोळ 1.05 TMC, कोंदे लपा 0.21 TMC, तर कोयना 64.32 TMC आणि आलमट्टी 89.14 TMC इतका पाणीसाठा आहे। तसेच बंधाऱ्याची पाणीपातळी पुढीलप्रमाणे आहे। राजाराम 40.8 फूट, सुरवे 38.8 फूट, रुई 68.10 फूट, इचलकरंजी 63.6 फूट, तेरवाड 56.6 फूट, शिरोळ 50.7 फूट, नरसिंहवाडी 50.7 फूट, राजापूर 37.4 फूट, तर नजीकच्या जिल्ह्यातील सांगली 18.9 फूट व अंकली 24.10 फूट असे आहे। आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा एसएम नेटवर्क प्रस्तुत इचलकरंजी न्यूज टाइम, एक शोध सत्यासाठी।